मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। या मंडळाला यंदा 126 वर्ष पूर्ण झाले असून या मंडळाचं प्रमुख आकर्षण म्हणजे चांदीची पालखी आणि चांदीचा देवारा हे ठरलं आहे। राजाभाऊ टिकार हे मंडळाचे अध्यक्ष असून यांनी सविस्तर माहिती दिली। पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। मानाचा दुसरा गणपती ग्राम तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानवर उपक्रमावर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, बाकी आम्ही विश्वस्त सहा सात जण। मंडळाचे 126 वर्ष आहे। अनेक सामाजिक उपक्रमातून आपण कार्यरत असतो वर्षभर। मंडळाची दोन वैशिष्ट्य महत्त्वाची, कीर्तिचिन्हाची मूर्ती, चांदीची पालखी आणि चांदीचा देवारा। विसर्जन मिरवणुकीला मानचिन्हांसहित पारंपरिक चांदीच्या पालखीतून आपली मिरवणूक दिसते। तिचं विसर्जन होतं पण दरवर्षी हीच मूर्ती आपल्याला बघायला मिळते। खूप लोकांना असं वाटतं की हे कसं शक्य आहे, परंतु त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की एकच घराणं 122 वर्ष ही मूर्ती बनवत होतं। नंतर ती परंपरा त्यांच्या घराण्यात खंडित झाली आणि आपण नवीन मूर्तीकाराकडून मूर्ती बनवून घ्यायला लागलो। तरी ही परंपरा कायम आहे की अशीच मूर्ती कुठल्याही साच्याशिवाय तयार होऊ शकते, यालाच आपण कलाकाराचं वैशिष्ट्य असं म्हणतो। थोडीफार कमी ठिकाणी आढळतं म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटतं। तर तुमचे उपक्रम काय काय असतात सामाजिक? आपले अनेक उपक्रम असतात, त्यातला एक ग्रामदेवता पुरस्कार जो आपण दरवर्षी सुरू केला आहे, दुसरा असतो छायाविष्कार, हौशी तरुण छायाचित्रकारांना संधी मिळावी म्हणून आपण ते व्यासपीठ निर्माण केलं, त्याचं हे 6 वर्ष आहे। वेगवेगळे प्रयोग आपण त्या माध्यमातून करत असतो। देवदासी विश्वभगिनींसाठी आपण दरवर्षी कॅम्प करतो, दरवर्षी आपण त्यांना त्यांच्या मेडिकल म्हणजे दवाखान्यासाठीचं साहित्य दरवर्षी आपण देतो। विसर्जनाच्या आदल्या म्हणजे विसर्जनाच्या दिवशीसाठी आपण पुण्यातल्या पोलिसांना साधारणतः 2000 पोलिसांना पुरतील एवढे आयड्रॉप्स देतो, कारण त्यांना 24 तास जागता पारा द्यायचा असतो, 48 तास ते झोपलेले नसतात। इतर आपण अनेक माध्यमातून असतो, अवयवदानाच्या जागृतीसाठी आपण कार्यरत असतो, छोट्या छोट्या वेगवेगळ्या पद्धतींनी समाजात बदल जे काय आपण घडवू शकतो याच्यासाठी आपण कार्यरत असतो विविध संस्थांबरोबर। मग दिवाळीचे उपक्रम असतात, अनाथ मुलांसाठी उपक्रम असतात, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण असतो जिथून समाजापर्यंत आपण पोहोचू आणि समाजात काही बदल घडवू शकतो। सर गणपतीचा किती वर्ष आहे? सर किती वर्ष आहे आपलं? 126 गेल्याच वर्षी आपण शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला, हे 126 वर्ष। ओके सर, थँक्यू।